या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. वांद्रे येथे इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असतानाच मालाड येथे मोठी इमारत दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे मालाडच्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथील रहिवाशी इमारत ढासळली. रात्री 11 सुमारास ही घटना घडली. त्यामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 8 लोकांचा समावेश आहे. मोहम्मद रफी काही वेळासाठी त्यांच्या घरातून बाहेर गेले होते, परंतु जेव्हा ते परतले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी जगाचा निरोप घेतला होता. मोहम्मद रफी म्हणाला की खूप पाऊस पडत होता, मी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलो होतो तेव्हा, परंतु जेव्हा परतलो तेव्हा सगळं काही संपलं होतं. कुटुंबात आम्ही 9 जण राहत होतो, माझी पत्नी, भाऊ आणि 6 मुलं होती. लॉकडाऊनमध्ये अशीच अवस्था होती. घराची कंडिशन ठीक होती, जर काही गडबड असेल तर खाली करायला सांगत होते. मग अचानक हे कसं घडलं हे देवालाच माहिती, अशी खंत मोहम्मद यांनी बोलून दाखवली. इमारत ढासळल्याने 8 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये 3 मजली इमारत ढासळल्याने 8 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 जण जखमीही झालेत. या अपघातामध्ये 8 लहान मुले आणि 3 व्यक्तींचा मृत्यू झाला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मालवणी परिसरात अब्दुल हमीद रोडवर बुधवारी रात्री 11 सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर शोधकार्याला सुरुवात झाली. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखलही केलं. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता अधिकारी वर्तवत आहेत. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तौक्ते वादळामध्ये इमारतीला तडा गेला होता, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने बांधकाम केले अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.